नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापनास सुरुवात केली होती। यात आपण आपत्ती म्हणजे काय व आपत्ती व्यवस्थापन कशा प्रकारे करावे, वेगवेगळ्या आपत्तींवर कोणकोणती उपाययोजना करावी हे जाणून घेतले। विद्यार्थ्यांनो, कालच्या तासामध्ये आपण वेगवेगळ्या आपत्ती पाहिल्या। या आपत्तींमध्ये तुमच्या असं लक्षात आलं असेल की या सर्व ज्या आपत्ती होत्या ह्या एकाच वेळेस खूप मोठ्या लोकांशी निगडीत अशा होत्या, म्हणजे एकाच वेळेस या आपत्ती खूप मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या व्यापणाऱ्या होत्या। म्हणून ह्या आपत्तींना आपण सार्वजनिक आपत्ती असे म्हणतो। म्हणजेच विद्यार्थ्यांनो, आपत्तीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आपत्तीचे लोकसंख्येनुसार किंवा ती आपत्तीमुळे किंवा त्या संकटांमुळे एका वेळेस किती लोक सफर होतात किंवा किती लोकांना हानी पोहोचते यावरून आपत्तीचे दोन प्रकार पडतात। एक पहिला प्रकार जो आहे तो आहे सार्वजनिक आपत्ती, जो आपण मागच्या तासाला पाहिलेला आहे, त्याची माहिती घेतली आहे। मग त्याच्यामध्ये आपण महापूर पाहिला आहे, त्याच्यानंतर वणवा पाहिलेला आहे, त्याच्यानंतर दरड कोसळणे, त्याच्यानंतर अजून अशा वेगवेगळ्या आपत्तीकाल ज्या आपण पाहिल्या, त्या आपत्तींमुळे एकाच वेळेस अनेक लोक या संकटामध्ये ओढली जातात, अनेक लोकांवर एकाच वेळेस हे संकट येतं आणि त्याच्यामुळे प्रदेशच्या प्रदेश किंवा एखादी गावच्या गाव किंवा खूप मोठ्या प्रमाणातली लोकसंख्या ही संकटग्रस्त होते। मग अशा प्रकारे जेव्हा एकाच वेळेस अनेक लोक एखाद्या आपत्तीमुळे किंवा संकटांमुळे संकटग्रस्त होतात किंवा त्यांना हानी पोहोचते, त्यांची सार्वजनिक मालमत्ता असेल, खाजगी मालमत्ता असेल किंवा जीवितहानी असेल होते, अशा प्रकारच्या आपत्तीला सार्वजनिक आपत्ती असे म्हणतो। यानंतर आपत्तीचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे वैयक्तिक आपत्ती। वैयक्तिक आपत्ती म्हणजे काय की ही जी आपत्ती आहे किंवा हे जे संकट आहे हे एका वेळेस एका व्यक्तीवरच येतं, एका वेळ आणि त्या व्यक्तीवरच त्या संकटांचा आघात होतो आणि त्या व्यक्तीला हानी पोहोचते। म्हणून जेव्हा एखादी आपत्ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा एकाच व्यक्तीला किंवा खूप थोड्या व्यक्तींपर्यंत घडून येते अशा आपत्तीला आपण वैयक्तिक आपत्ती म्हणतो। आणि आजच्या या पाठामध्ये किंवा आजच्या या तासाला आपण वैयक्तिक आपत्ती कोणत्या आहेत याची माहिती घेणार आहोत। यानंतर आता आपण विद्यार्थ्यांनो जर वैयक्तिक आपत्ती म्हणजे काय याची माहिती पाहूयात। वैयक्तिक आपत्ती जर आपणावर ओढावली तर अशा वेळेस न घाबरता न डगमगता कोणती उपाययोजना करावी किंवा कोणते उपचार करावेत हे आपण आता अभ्यासणार आहोत। मग मुलांनो, दररोजच्या जीवनात आपल्याला तुम्ही पाहिलं असेल तर अनेक संकटांना किंवा आपत्तींना तोंड द्यावे लागते, सामोरे जावे लागते। यातील काही आपत्ती या क्षुल्लक असतात, म्हणजेच अतिशय लहान असतात, त्याने आपले फार मोठे असे नुकसान होत नाही। परंतु काही आपत्ती मात्र या फार मोठ्या असतात व त्याच्याने होणारे किंवा त्या संकटांमुळे होणारे नुकसान देखील खूप मोठे असते व आपल्यावरती दीर्घकाळ परिणाम करणारी असते। अशा अचानकपणे उद्भवलेल्या आपत्तींवर वैद्यकीय उपचार आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी काहीतरी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असते। अशा उपाययोजनांमुळे आपल्या स्वतःचे नुकसान हे कमी प्रमाणात होते। त्यामुळे विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे तात्काळ उपाययोजना कोणकोणत्या कराव्यात, एखादी आपत्ती जर आपल्यावर ओढवली तर ते आता आपण जाणून घेऊयात। विद्यार्थ्यांनो, वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी आपणावर ओढावलेल्या आपत्तीवर ज्या घरगुती उपाययोजना केल्या जातात त्यालाच आपण प्रथमोपचार असे म्हणतो। मग विद्यार्थ्यांनो, अशा कोणत्या आपत्ती आहेत की ज्याच्यावरती डॉक्टरांची मदत आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी किंवा आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यापूर्वी काही घरगुती उपचार आपण करू शकतो व आपले किंवा ज्या व्यक्तीवर ही आपत्ती ओढावली आहे तिचे प्राण वाचवू शकतो, त्या आता आपत्ती आपण पाहूयात। बाह्य रक्तस्राव किंवा भाजणे, पोळणे, उष्माघात, सर्पदंश, कुत्रा चावणे यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणते प्रथमोपचार करता येण्यासारखे आहेत किंवा ते सहज शक्य आहेत त्या उपचारांची माहिती आता आपण जाणून घेऊया। विद्यार्थ्यांनो, खेळताना जर आपण पडलो व एखादी जखम आपल्याला झाली तर त्या जखमेतून आपल्या शरीरातून रक्त बाहेर येते,
त्यालाच आपण बाह्य रक्तस्त्राव असे म्हणतो। मग अशा वेळेस मुलांनो न घाबरता आपण काय करावे, तर रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तीस आराम वाटेल अशा पद्धतीने बसवून घ्यायचे किंवा त्याला झोपवायचे। अशा व्यक्तीला बसवताना किंवा झोपवताना एक काळजी मात्र जरूर घ्यावी, व ती म्हणजे रक्तस्त्राव होणारा अवयव म्हणजे ज्या अवयवातून रक्त बाहेर पडत आहे तो अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून झालेली जखम प्रथम पाण्याने स्वच्छ करून घ्यायची व नंतर त्या व्यक्तीला घेऊन डॉक्टरकडे जायचे। यानंतर मुलांनो स्वयंपाक करताना जर आपण तुम्ही घरात आईला मदत करत असाल, त्यामुळे जर नेहमीच आपण मदत करत नाही त्यामुळे जर रोजची सवय नसल्यामुळे आपल्याला एखाद्या वस्तूचा चटका बसतो किंवा भाजलं जातं किंवा पोळलं जातं, मग असे जर किरकोळ भाजले असेल तर जखम झालेला जो भाग आहे तो प्रथम पाण्याने धुवून घ्यायचा व जखम हलक्या हाताने पुसून घ्यायची। त्या जखमेवर मुलांनो तेलकट मलम कोणत्याही प्रकारचा लावायचा नाही, तर ती जखम कोरड्या प्रकारचे ड्रेसिंग करून झाकून घ्यायची। परंतु मुलांनो जर गंभीररित्या किंवा जास्त प्रमाणात आपल्याला चटका बसला असेल, भाजले असेल किंवा पोळे असेल, तर निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग झाकून घ्यावा। मुलांनो आपल्या अंगावर जर दागदागिने असतील, बूट असतील, चपला असतील, तर त्या प्रथम काढून ठेवाव्यात। त्वचेवर भाजल्यामुळे छोटे छोटे जर फोड आलेले असतील तर ते फोड फोडायचे नाहीत किंवा त्यावर कोणत्याही प्रकारचा मलम लावायचा नाही। आपल्या अंगावर जर काही कपडे असतील व अति प्रमाणात किंवा खूप मोठ्या प्रमाणात भाजले असेल किंवा त्या भाजल्यामुळे ते कपडे जर आपल्या शरीराला चिटकून बसले असतील तर ते कपडे काढायचा प्रयत्न करायचा नाही। भाजलेल्या व्यक्तीस पिण्यासाठी प्रथम पाणी द्यायचे। कोणत्याही प्रकारचे उत्तेजक पेय, चहा किंवा कॉफी यांसारखे पेय त्या व्यक्तीला द्यायचे नाहीत। या सर्व गोष्टी केल्यानंतर तातडीने डॉक्टरांची मदत। भाजलेल्या व्यक्तीस पिण्यासाठी विद्यार्थ्यांना पाणी द्यायचे। कोणत्याही प्रकारचे उत्तेजक पेय म्हणजे चहा कॉफी त्या व्यक्तीला देऊ नयेत। या सर्व गोष्टी केल्यानंतर हे उपचार केल्यानंतर तातडीने डॉक्टरांची मदत घ्यायची किंवा डॉक्टरांकडे त्या व्यक्तीला घेऊन जायचं। विद्यार्थ्यांनो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजेच मार्च एप्रिल किंवा मे या महिन्यांमध्ये ऊन मोठ्या प्रमाणात प्रखर असते। अशा वेळेस जर आपण खूप वेळ उन्हात राहिलो किंवा खेळलो तर आपल्याला उष्माघात हा आजार होण्याची शक्यता असते। आता उष्माघात म्हणजे काय, तर आपल्या शरीरातील पाण्याचे व क्षाराचे प्रमाण हे जास्त वेळ उन्हामध्ये थांबल्यामुळे अतिशय कमी होते व त्याच्यामुळे व्यक्तीस चक्कर येऊन तो बेशुद्ध पडतो। मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनो घाबरून न जाता रुग्णाच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी काय करावे, तर रुग्णास सावलीत नेऊन घेऊन जावे। रुग्णाचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे। रुग्णाच्या मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवावे। त्याला पिण्यास भरपूर पाणी द्यावे किंवा लिंबू सरबतासारखे पेय द्यावे, ज्यामुळे त्याच्या शरीरामध्ये पटकन ऊर्जा निर्माण होईल। त्यानंतर उष्माघात झालेल्या व्यक्तीला जर उलटी आली असेल किंवा अशक्तपणा आला असेल तर त्याची मान एका बाजूस करून त्याला उताणे झोपवावे। हे सर्व उपचार केल्यानंतर रुग्णाला तातडीने दवाखान्यात घेऊन जावे। यानंतर मुलांनो जर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असतो त्यावेळेस आजूबाजूला जमिनीवरती पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे व गवत वाढलेले असते। अशा वेळेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सापांची संख्या देखील याच पावसाळ्यात वाढलेली असते। आपल्या नकळतपणे जर आपल्याला कधी साप चावला किंवा एखाद्या व्यक्तीला साप चावला तर काय करायचे हे आपल्याला सुचत नाही, त्यामुळे आपण घाबरून जातो। अशा वेळेस जर सर्पदंश झाला असेल तर नक्की काय करावे हे आता आपण मुलांना समजून घेऊया। विद्यार्थ्यांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सगळ्या सर्पदंशामध्ये मानवाचा प्राण जात नाही, कारण सापाच्या सर्वच जाती या विषारी नाहीत। नाग, मण्यार, फुटसे, घोणसे, समुद्र सर्प या थोड्या सापाच्या ज्या जाती आहेत त्या विषारी आहेत, परंतु साप चावला या भीतीमुळेच मात्र आपल्याला तीव्र असा मानसिक धक्का बसतो व काळजी घेतली नाही तर मनुष्याचे प्राण जातात। मग अशा वेळेस जर चुकून कधी साप चावला असत
तर काय करावे? तर ज्या ठिकाणी साप चावलेला असेल ती जखम पाण्याने प्रथम धुवून घ्यायची. दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट अशी गाठ बांधायची आणि नंतर रोग्यास दवाखान्यात डॉक्टरांकडे घेऊन जायचे. विद्यार्थ्यांनो, जर एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावला तर त्यावर काय उपचार करावे हे आता आपण जाणून घेऊया. विद्यार्थ्यांनो, कुत्रा चावल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त हे दूषित होण्याचा धोका असतो. म्हणून कुत्रा चावल्यानंतर तातडीने ज्या ठिकाणी तो चावलेला आहे त्या ठिकाणी जखम झालेली असेल तर ती जखम निर्जंतुक द्रावणाने प्रथम धुवून घ्यायची. जखम धुतल्यानंतर जखमेवर कोरडे कापड ठेवायचे व तात्काळ त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे घेऊन जाऊन अँटी रेबीज नावाचे इंजेक्शन घ्यायचे. या इंजेक्शनमुळे रेबीज हा आजार होण्याचा धोका नष्ट होतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, निरनिराळ्या होणाऱ्या आजारांवर किंवा आपत्तींवर कोणकोणते प्रथमोपचार करावेत याचा तुम्ही अभ्यास करा. स्वतः घाबरू नका व इतरांनाही घाबरवून सोडू नका. मुलांनो, या ठिकाणी आपण आपले हे जे आपत्ती व्यवस्थापनाचं प्रकरण आहे ते संपत आहे. या प्रकरणाखाली जो स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही सर्वांनी नेहमीप्रमाणेच वहीत सोडवायचा आहे. त्याआधी मुलांनो, आता नेहमीप्रमाणे जाता जाता या आपत्ती व्यवस्थापन प्रकरणात आपण काय शिकलो याचा परत एकदा आढावा घेऊयात. मुलांनो, जर अचानकपणे उद्भवलेली एखादी समस्या असेल तर तिला आपत्ती असे म्हणावे. आपत्ती या दोन प्रकारच्या असतात, मानवनिर्मित आपत्ती व निसर्गनिर्मित आपत्ती. जागरूकता व तात्काळ प्रतिसाद किंवा उपाययोजनांमुळे आपत्तीमुळे होणारी हानी आपल्याला कमी करता येते. दक्षता व प्रथमोपचाराची माहिती असणे हे छोट्या छोट्या आपत्तींवर मात करण्यासाठी प्रभावी असे अस्त्र आहे. मुलांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की सध्या करोना या संसर्गजन्य आजारामुळे किंवा रोगामुळे आपण सर्वजण हतबल झालेलो आहोत. या आजारामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत व समाजातील पुष्कळसे लोक हे कोरोनामुळे मानसिक तणावाखाली सतत वावरत आहेत. ही सुद्धा मुलांनो एक प्रकारची आपत्तीच आहे. अशा वेळेस न घाबरता न डगमगता एक विद्यार्थी म्हणून तुम्ही कोरोना या रोगाविषयीची जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध माहिती घ्या, त्याच्यावरील उपाययोजना जाणून घ्या व तुमच्या आजूबाजूच्या नागरिकांना लोकांना त्याविषयीची योग्य ती माहिती द्या. तुम्ही सर्वच जण हे नक्की कराल याची खात्री आहे. तेव्हा मुलांनो, आज आता आपण या ठिकाणी थांबूयात व पुढील प्रकरणाचा जो अभ्यास आहे तो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करूयात. धन्यवाद. नमस्कार.